भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। धनंजय मुंडे विरोधातल्या तक्रार प्रकरणामध्ये आता रोज नवनव्या घडामोडी घडतायत। या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी आणि त्यानंतरच पक्ष पुढचा निर्णय घेईल असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तुर्तास तरी फेटाळून लावलेली आहे। पण तक्रारदार महिलेच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत महिलेवर केले गेलेले सर्व आरोप हे निराधार आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते फेटाळून लावलेत। इतकंच नाही तर आपल्याला धमकावलं जात आहे, तक्रारदार महिलेला धमकावलं जात आहे, आमच्या जीवाला धोका असल्याचंही आता या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना दिलासा मिळतो की कारवाईची टांगती तलवार कायम राहते यावरच आपला विशेष कार्यक्रम दिलासा की टांगती तलवार। आणि याच आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत चर्चेसाठी जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सोबतच भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी देखील आपल्या सोबत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील आपल्या सोबत आहेत। सर्व मान्यवरांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतो। सुरुवातीला अंकुशजी आपल्याकडे येतो, धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल कारवाई होईल असं गेले 2 दिवस सातत्यानं बोललं गेलं, मात्र शरद पवारांनीच दोन्ही दिवस पत्रकारांना सामोरं जात सांगितलं की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काही बाहेर येत नाही, खोलात जाऊन चौकशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय पक्षातर्फे घेतला जाणार नाही। या सगळ्यामध्ये कुठेतरी धनंजय मुंडेंवर आरोप झाले, त्यानंतर डॅमेज कंट्रोल देखील करण्याचा प्रयत्न केला गेला असं सातत्यानं बोललं गेलं, विरोधकांनी आरोप केले, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। नाही, धनंजय मुंडेंवरती ज्यावेळेला आरोप झाले त्या रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने त्यांच्या संदर्भामध्ये आरोप केले आणि ते करत असताना त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी उल्लेख केल्या त्याची दखल निश्चितच पक्षाने घेतली, आदरणीय पवारसाहेबांनी देखील घेतली आणि ती गंभीर दखल घेतल्यानंतर पवारसाहेबांनी वेळोवेळी माध्यमांना त्याबाबतची पक्षाची आणि पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट केली। 2 दिवसामध्ये किती घटना घडल्यात हे आपण पाहता। संबंधित महिलेच्या विरोधामध्ये तिने प्रथम धनंजय मुंडेंवरती आरोप केले त्याच्या संदर्भामध्ये आणि अर्थात हे सगळे आरोप करत असताना बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी हे आरोप केले, त्यामुळे त्या त्या वेळेला तक्रार करणं हे क्रमप्राप्त असताना देखील जाणून बुजून अशा चुकीच्या खोट्या तक्रारी त्यांनी धनंजय मुंडेंच्यावरती केल्या। पक्षाच्या नेत्यांनी सगळे बसून एकत्र चर्चा केली, त्यानंतर 2 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार कृष्णा हेगडे हे देखील समोर आले आणि त्यांनी देखील सांगितलं की या महिलेने मला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, मला देखील धमकवण्याचा प्रयत्न केला। ते संपत नाही तर मनसेचे नेते कृष्णा हेगडे आपलं मनीष धुरी यांच्या बाबतीमध्ये तशीच परिस्थिती झाली, त्यांना देखील अशाच पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। रिजवान नावाचं एक अधिकारी एअरलाईन्स कंपनीमध्ये काम करतात त्यांच्याही बाबतीमध्ये अशी घटना घडली, त्यांनी देखील पुढे येऊन सांगितलं मी या सगळ्या प्रकरणामध्ये विशेषतः कृष्णा हेगडे आणि मनीष धुरी यांना मनापासून धन्यवाद देईन की ज्यावेळेला धनंजय मुंडेंवरती आरोप केले गेले कृष्णा हेगडे काय आमच्या पक्षाचे नाहीत, मनीष धुरी काय आमच्या पक्षाचे नाहीत, जर याच्यामध्ये राजकारण त्यांना आणायचं असतं तर ते गप्प बसले असते, पण ते स्वतःहून पुढे आले की ही जी तक्रार आहे या खोट्या तक्रारी आहेत, या बाबतीमध्ये आम्ही देखील त्याच्यातून गेलेलो आहे, आम्हाला देखील धमकवलेलं आहे। आणि या सगळ्या परिस्थिती पाहिल्यानंतर आणि कदाचित येत्या 2-4 दिवसामध्ये आणखी काही लोक संबंधित महिलेच्या विरोधामध्ये तक्रार करायला पुढे येतील, मग असं जर होत असताना जर का खोट्या तक्रारी केल्या जात असतील, कुणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळवण्याचा धंदा करत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आपण किती दखल घ्यायची याचा देखील पक्षाने विचार केलेला आहे। आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेत्याला आपली प्रतिमा उजाळत म्हणजे प्रतिमा उभी करत असताना किती यातना कराव्या लागतात, किती त्रास भोगावा लागतो, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यातून अशी मिळालेली प्रतिमा जर का अशा खोट्या आरोपामुळे धुळीस मिळत असेल तर ते करणं देखील योग्य नाही, म्हणून पक्षांनी भूमिका घेतली आहे की या बाबतीमध्ये पोलिसांनी सखोल चौकशी करावी, पोलिसांवरती कुठल्याही प्रकारचं राज्य सरकारचं दडपण नाही, राष्ट्रवादीचे गृहमंत्री आहेत म्हणून कुठेही त्या ठिकाणी दडपण आणलं जाणार नाही, निपक्षपातीपणे पोलिसांनी चौकशी करावी, त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल
ते निष्पन्न झाल्यानंतर पक्ष त्याच्या बाबतीमध्ये अजूनही पवारसाहेब त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. त्यामुळे आपण त्यांना कुठेतरी पाठीशी घालतंय किंवा पांघरून घालतंय असं समजण्याचं अजिबात कारण नाही. बर, मग आपण याच संदर्भात शिवराय कुलकर्णींची प्रतिक्रिया जाणून घेऊया. शिवराय कुलकर्णी, आपल्याला असं वाटतं का की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय, किंवा शरद पवार ज्या पद्धतीनं शरद पवारांनी काल आज दोन्ही दिवस माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलं, थोडी भूमिका नरमाईची त्यांची दिसली असं देखील बोललं गेलं, आपल्याला असं वाटतं का की राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे? मला काय वाटतं त्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला काय वाटतं आणि काय दिसतं हे जास्त महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून जो काही युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद म्हणजे धनंजय मुंडे यांचं चारित्र्य हे निखळ, शुद्ध आणि गंगेच्या पाण्यासारखं पवित्र आहे आणि त्यांच्यावर विनाकारण राजकीय हेतूने आरोप केले गेले आहेत अशा तऱ्हेचं वक्तव्य हे राष्ट्रवादीकडून केलं जात आहे. जो काही युक्तिवाद आता इथे झाला की ताबडतोब कंप्लेंट द्यायला पाहिजे होती, कंप्लेंट का उशिरा दिल्या गेली, हे जे या प्रकारचे जे युक्तिवाद आहे हे युक्तिवाद आपण केलेलं चौर्यकर्म, आपण केलेलं पापकर्म झाकण्यासाठी केले जाणारे युक्तिवाद आहे. असं आहे की एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रतिमा बनवण्याची फार यातना होतात आणि फार काळ सहन करावा लागतो, तर त्या राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्या राजकीय नेत्यांनी आपली साधन शुचिता सांभाळली पाहिजे. कुठल्या तरी स्त्रीशी सहमतीने संबंध होते आणि तिच्या मुलांना आम्ही नावं दिले, माझं नाव त्यांना देतोय आणि हे मी सहानुभूतीपूर्वक करतो आहे, त्यांना मी LIC चा विमा काढून दिला, त्यांना मी व्यवसाय थाटून दिला, या पद्धतीने राजकारणामधल्या नेत्यांनी असं वागून चालणार नाही. तुम्ही समाजामध्ये राहता, तुम्ही समाजाचं नेतृत्व करता. आज असं आहे, कृष्ण हेगडेंचं नाव समोर आले, मनोज धुरींचं नाव समोर आले, म्हणजे एखाद्या पीडितेने तक्रार केल्यानंतर जर तिच्या विरुद्ध 4-5 पुरुष उभे राहिले आणि त्यांनी जाऊन जर पोलिसांमध्ये तक्रारी दिल्या तर याचा अर्थ तिची तक्रार खोटी असा आपण काढायचा का? तुम्ही शहानिशा न करता, त्या प्रकरणाचा तपास न करता, गृहमंत्र्यांपासून ज्यांच्या हातात असं आहे की ते गृहमंत्रीच जर प्रकरण दाबायला लागले तर कोण काय बोलणार आहे, गृहमंत्र्यांपासून सगळ्यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास केला पाहिजे आणि सविस्तर तपास करून दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे. ही तर गोष्ट खरी आहे ना की मुंडेंनी स्वतः स्वीकारलेलं आहे की मी सहमतीने एका दुसऱ्या स्त्रीच्या बहिणीशी संबंध ठेवले आणि त्याच्यापासून मला मुलं झालेले आहेत, त्या मुलांना मी माझं नाव दिलेलं आहे, हे सगळं त्यांनी स्वीकारलेलं आहे. हे सगळ्याच्या सगळं कुठेही नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही. नैतिकतेच्या आणि जर ही जर नैतिकता असेल राष्ट्रवादीची तर त्यांनी आपला स्वतःचा नवा जाहीरनामा तयार करावा, स्वतःची एक पक्षाची एक अशी चौकट तयार करावी की आमची चौकट आहे, आम्हाला हे सगळं चालतं, आमच्यासाठी हे सगळं क्षम्य आहे. अहो कुठला युक्तिवाद आहे हा? एक स्त्री जेव्हा तक्रार करते आहे, आपले सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूनी असतात, स्त्रीवर अन्याय होऊ नये ही आपली सगळ्यांची धारणा असली पाहिजे. आपण संविधानाला मानणारे लोक आहे. एरवी आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, सावित्रीबाईंचं नाव घेतो, संविधान 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 काय मतांच्या राजकारणासाठी फक्त संविधानाचं नाव घेतो का? आणि स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये या प्रकारचा भ्रष्ट माणूस आपण ठेवतो? अहो कोणी एक कंगना राणावत एक स्टेटमेंट करते तर त्या स्टेटमेंटच्या बदल्यामध्ये दुसऱ्या दिवशी आपल्याला कायदा आठवतो आणि आपण जाऊन त्याचं घर पाडतो. लाज वाटायला पाहिजे आपल्याला कोणते युक्तिवाद आपण करून आलो. या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत कणखर भूमिका घेतली पाहिजे, अत्यंत कणखर घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हे क्षम्य नाही आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर असलेला एक माणूस या प्रकारचं कृत्य करतो, हे कृत्य माझ्या पत्नीला माहित होतं, त्यांच्या पत्नीने अहो मला सगळं कुठली पत्नी मान्य करू शकते की सहमतीने माझे संबंध आहेत म्हणून? हा हेच तुमची स्त्रीमुक्ती आहे का? हाच तुमचा स्त्रियांना न्याय आहे का? कशाला भाषण देता? कोण भाषण देते? राष्ट्रवादीची जरा भाषण आहे का? सावित्रीबाई फुलेंचं नाव आपण घेतो आणि सहमतीने माझे संबंध प्रस्थापित झाले होते या तऱ्हेचे वक्तव्य देतो, अत्यंत निर्लज्जपणाची उदाहरण आहे. आणि कोण हेगडे आणि कोण धुरी त्यांचे तपास करायचे असतील तर करा, पण उद्या पायंडा पडेल महाराष्ट्रामध्ये एखाद्या पीडितेने तक्रार केली की त्या पीडितेच्या विरोधात 4 माणसं उभे करायचे, त्या 4 माणसांनी तक्रारी द्यायच्या आणि त्या तक्रारी दिल्यानंतर त्याचे धन्यवाद मानतात. राष्ट्र एवढे ज्येष्ठ नेते आहेत सन्माननीय अंकुशजी, ते म्हणतात की मी धन्यवाद मानतो हेगडेंचे आणि धुरींचे की त्यांनी तक्रारी दिल्या. अहो काय करतोय आपण कुठल्या स्तराला चाललो आहे? आमच्यातला एक माणसाचं पाप झाकण्यासाठी, भ्रष्टाचार झाकण्यासाठी आम्ही या पद्धतीने या प्रकरणांना कलाटणी देतो, हे अत्यंत अश्लाघ्य आहे.
त्याच्यामुळे माझं मत काय आहे यापेक्षा महाराष्ट्रातलं देशातल्या जनतेचं या प्रकरणावर काय मत आहे, या देशातल्या तमाम महिलांचं हे सगळं प्रकरण पाहून काय मत आहे हे जास्त गंभीरतेने घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशा सेन्सिटिव्ह प्रकरणांमध्ये पहिले कारवाई केली पाहिजे, बाजूला केलं पाहिजे. अनेकदा अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर आपलं पद त्यागलेलं आहे, पद त्यागून चौकशी झाल्यानंतर जर त्यात आपण निर्दोष आढळलो तर पुन्हा त्या पदावर आलं पाहिजे. पण ही नैतिकता राष्ट्रवादी काँग्रेसजवळ नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हे अपेक्षा करणं चुकीचं आहे. यात महाराष्ट्रातली जनता त्यांना राजीनामा देण्यासाठी बाध्य करणार आहे. बिलकुल बिलकुल. तृप्ती देसाई देखील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तृप्ती देसाईंकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तृप्ती देसाई, आपल्याला नेमकं काय वाटतं, ज्या पद्धतीनं या सध्या या प्रकरणामध्ये घडामोडी घडताना दिसत आहेत, काल वेगळ्या घडामोडी घडत होत्या, आज देखील या तक्रारदार महिलेच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला धमकावलं जात आहे, आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपल्याला संरक्षण दिलं जावं अशी मागणी केलेली आहे, पण नैतिकतेचा मुद्दा येतोय, या सगळ्या प्रकरणावर राजकारण होत आहे की काय असं देखील आता बोललं जात आहे, आपल्याला नेमकं काय वाटतं या संदर्भात? धनंजय मुंडेंचं प्रकरण जेव्हा बाहेर आलं, जेव्हा ट्विटच्या माध्यमातून त्यांनी धक्कादायक खुलासा केला आणि सांगितलं की माझे सहमतीने एकीशी संबंध होते आणि तिच्यापासून मला 2 मुलं आहेत आणि तिची बहीण जी आहे ती त्यांच्यावर बलात्काराचा जेव्हा आरोप करते, तिला ब्लॅकमेलिंगचा आरोप केला जातो, तिला खोटं ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आता जसं कुलकर्णी सर म्हणाले की एखादी पीडित महिला जेव्हा बाहेर येते, ती जेव्हा आक्रमकपणे आवाज उठवते, जेव्हा कुठेही माघार घेत नाही, तेव्हा कुणी येतं, कुणी आरोप करतं आणि तिला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतं. माझं तर म्हणणं आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत तातडीनं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, कारण त्या महिलेकडे सगळे जे आहेत ते पुरावे आहेत. जर पुरावे असतील तर गुन्हा दाखल का होत नाहीये, त्याच्यामध्ये किती दिवस चौकशी होणार आहे? म्हणजे नांगरे पाटलांसारख्या अधिकारी नेत्यांना जाऊन भेटतात, म्हणजे पोलीस अधिकारी नेत्यांना विचारून काम करतात का? आपल्या देशामध्ये संविधान चाललं आहे, संविधानानुसार कायदा हा समान आहे. मग गरीब श्रीमंत नेता अशा पद्धतीचा फरक कशासाठी? आपण बघतो की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, 3 पक्ष एकत्र आलेत. आता तर हा राष्ट्रवादीचा उल्लेख झाला कारण ते राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, परंतु शिवसेना आणि काँग्रेसही त्याच्या संदर्भात काही बोलत नाही. म्हणजे शिवसेनेच्या नेत्या जर आपण बघितल्या, नीलमताई अनेक वेळेला पीडित महिलांच्या मागे पाठीशी उभ्या राहतात, तातडीनं पत्र पाठवतात, एसपींना फोन करतात, गेले 4 दिवस त्या कुठं हरवलेल्या आहेत. सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या कंटिन्यू लाईव्ह करत असतात, अगदी छोटे छोटे कार्यक्रम सुद्धा जनतेला दाखवत असतात, अगदी काही एखादी गोष्ट घडली तर जनतेसमोर येत असतात, त्या याच्या संदर्भात काही बोलायला तयार नाही. महिला बाल कल्याण मंत्री काँग्रेसच्या आहेत यशोमतीताई ठाकूर, त्या काही अजून बोलायला तयार नाहीत. म्हणजे महिला म्हणून तुम्ही तिच्याकडे बघतच नाहीये. म्हणजे तुम्ही महिला सबलीकरण स्त्री पुरुष समानतेसाठी काम करता, ते पक्षनिहाय करता का? म्हणजे आपल्या पक्षाच्या नेत्यावर जेव्हा टीका होते, आपल्या पक्षाच्या नेत्यावर जेव्हा काहीतरी आरोप केले जातात, तेव्हा आपला तो बाबी आणि दुसऱ्याचं ते कार्ट, अशा पद्धतीचं नाही काम जे आहे ते महिला नेत्यांचं चाललंय का? हाथरसचं प्रकरण झाल्यावर या उठतात आणि टीका करतात. नक्कीच टीका केली पाहिजे, आंदोलन केली पाहिजे, पण तिथे योगींचं सरकार आहे म्हणून टीका करायची? बदायूचं प्रकरण आलं की लगेच यांच्या पक्षाचा अजेंडा असतो की विरोधी सरकार आहे म्हणून आंदोलन करायचं? अहो, रेणू शर्मांना तुमची गरज आहे. आता त्यांनी जे आरोप केले त्या संदर्भामध्ये तुम्ही जाऊन तिला भेटा, तिची जी मानसिकता आहे, तिचं जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे, परंतु तुम्ही ऐकायला तयार नाही. त्याच्यानंतर जे कोण मनीष धुरी येतात, कोण हेगडे येतात, ते म्हणतात की आम्हाला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला असता, आमचाही धनंजय मुंडे झाला असता. अहो, झाला का? तुम्ही 10 वर्ष काय करत होता? आणि आता जर तुमचा काही आरोप असेल, तुमची तक्रार असेल, तर माझं तर म्हणणं आहे की रेणू शर्मांवर सुद्धा कारवाई करा. पण रेणू शर्मांनी ज्यांच्यावर कारवाई करायच्या आरोप केलेले, त्यांच्याकडे जर पुरावे आहेत, तर धनंजय मुंडेंवर कारवाई का होत नाही? धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर हे प्रकरण समोर आल्यानंतर, या सगळ्या बाबी समोर आल्यानंतर, जेव्हा एखाद्या सामाजिक न्याय मंत्री कॅबिनेट मंत्री असेल, विवाहबाह्य संबंध असतात आणि त्याच्या पाठीशी फॉलोअर्स उभे राहतात. म्हणजे विवाहबाह्य संबंधाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा आहे का? जेव्हा धनंजय मुंडे सांगतात की मी परस्पर सहमतीने संबंध ठेवलेले, मग लोक म्हणतात की नाही हे मर्दपणा. तृप्ती देसाई, तुम्ही हे जे मुद्दे उपस्थित केलेत त्या मुद्द्यांविषयी आपण आता अंकुश काकडेंना प्रश्न विचारूया की काय नेमकं त्यांना या संदर्भात वाटतं. आपण जे मुद्दे उपस्थित केलेत त्या मुद्द्यांची उत्तरं देखील आपण घेतली पाहिजेत. अंकुशजी,
काही मुद्दे उपस्थित केले तृप्ती देसाईंनी, तक्रार का अजून दाखल केली गेली नाही असा मुद्दा आहे आणि अनेक इतरही मुद्दे आहेत. आणि एकच आहे, बोला बोला, ज्या पक्षामध्ये राम कदमान सारखे नीतिवान आमदार आहेत त्या पक्षाने आम्हाला नीतीच्या गोष्टी शिकवण्याची काहीही गरज नाही. आपण ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल शिवराव कुलकर्णी बोलतात त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या पक्षामध्ये काय चाललं आहे आणि काय काय होत होतं ते पहा. भ्रष्ट मंत्री किंवा लोकांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतात 2014 ते 2019 आपल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांवरती आरोपपत्र दाखल झाली, त्यांचे पुरावे त्या ठिकाणी सभागृहामध्ये दाखल केले, काय कारवाई आपण केली. आणि आज राहिला प्रश्न या ठिकाणी पोलिसांच्या बाबतीमध्ये, पोलीस त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत, संबंधित महिलेचा त्या ठिकाणी जाब जबाब घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की या प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी करावी, सत्य लोकांच्या समोर आणावं, न्यायालयामध्ये दाखल करावं. न्यायालयामध्ये जे काही होणार असेल ते होऊ द्या, परंतु कोणीतरी तक्रार केली आणि म्हणून त्याच्यावरती लगेच आपण कारवाई करावी हे योग्य नाही. या बाबतीमध्ये पोलीस योग्य ती चौकशी करतायत, चौकशी झाल्यानंतर जे काही निष्पन्न होईल त्याला सामोरं जाण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे सक्षम आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. त्याच्यासाठी आम्हाला तृप्ती देसाई आणि शिवराव कुलकर्णींची गरज नाही. मी या निमित्ताने शिवराव कुलकर्णींना विनंती करतो की या चर्चेमध्ये कृपा करून आपण धनंजय मुंडेंच्या पत्नीचा किंवा त्यांच्या कुटुंबियाचा कुठेही उल्लेख करू नका, त्यांना चर्चेमध्ये अजिबात घेऊ नका. पहिल्या सेमिनमध्ये ते बोलता बोलते काहीतरी बोलले हे योग्य नाही. जे काही तुम्हाला आरोप करायचे असतील, काय बोलायचं असेल ते धनंजय मुंडेबद्दल बोला, परंतु कुठेही त्यांच्या कुटुंबियांबद्दल घरातल्या माणसांबद्दल बोललेलं आम्हाला अजिबात चालणार नाही. बर बर, शिवराय कुलकर्णी. एक तर यांना पुन्हा मी बजावून सांगतो की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नीविषयी अत्यंत घाणेरडी टीका करणारे लोक आम्हाला धर्म शिकवतात. आम्ही राधा सुद्धा तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म हे विचारण्याची वेळ यांच्यावर आली आहे. शिवराय कुलकर्णी, नाही शिवराय कुलकर्णी, या बाबतीत एक मिनिट मी थांबवतो. शिवराय कुलकर्णी तुम्हालाही थांबवतो. अंकुश काकडेंनी जे मगाशी म्हटले ते अगदी योग्य आहे. या बाबतीत आपण नाव घेऊ नयेत. नाही शिवराय कुलकर्णी, माझी विनंती आहे, आपण नाही व्यासपीठावर नाही, या मी नाही परवानगी देऊ शकत, मला माफ करा. तुम्हाला जे काही आरोप करायचे असतील, मी कोणाचं नाव घेतलं? नाही तुम्ही पत्नींचं, धनंजय मुंडेंच्या पत्नी, त्याविषयीचा उल्लेख नको. मी फक्त एवढंच म्हणतोय, मी बोलू की नाही बोलू? नाही बोला तुम्ही, फक्त ते उल्लेख टाळा एवढीच विनंती करतो. मी उल्लेख करत नाही, धनंजय मुंडेंनी स्वतः उल्लेख केलेला आहे, त्या उल्लेखाची आठवण मी करून दिली. मी अजिबात उल्लेख केलेला नाही. धनंजय मुंडेंनी स्वतः आपल्या वक्तव्यात उल्लेख केलेला आहे. ते वक्तव्य तुमच्या वाहिनीवर मी बघितलं की माझ्या पत्नीलाही त्याची कल्पना आहे हे ते बोललेले आहेत, त्याचं स्मरण मी करून दिलं. मला माहिती आहे की कुठल्याही नेत्याची स्त्री, त्याच्या घरामागची स्त्री, ती किती कर्तबगार असते, तिच्यावर किती सामाजिक भान असतं तिला, याचा मला पूर्ण आदर आहे. तो आदर राखूनच मी बोलणार आहे. मी त्या संस्कृतीत वाढलेलो आहे. मी नेत्याच्या विरोधामध्ये लिहिताना त्याच्या पत्नीवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. अगदी बरोबर, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी बरोबर, आपण चर्चा पुढे नेऊया आता. मला शहाणपणा शिकवणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की मी त्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. क्रमांक एक. क्रमांक दोन, प्रत्येक क्षणी हे सरकार सामान्य कोणी कोणी लेख लिहिला, सामान्य कोणी कोणी व्यंग टाकलं, कोणी मीम केलं, तर त्याला 12 तासाच्या आत अटक करणार सरकार आहे. आणि इथे पोलीस कारवायाच करून आलं, पोलीस चौकशाच करून आलं. अहो, स्पष्ट प्रकरण आहे, संपूर्ण अनैतिक आहे. अनैतिक याच्यापेक्षा मोठं अनैतिक कृत्य महाराष्ट्राच्या राजकारणात असू शकत नाही. फक्त एवढा की यांनी डोळ्याला सापडा लावलेला आहे, यांनी ठरवून टाकलेला की त्यांना क्लीन चिट द्यायची आहे. तुम्हाला द्यायची आहे तुम्ही द्या, पण जनता थोडी माफ करणार आहे. जनतेच्या लेखी मला तुम्ही सांगा, कुठलं संविधान सहमतीने या पद्धतीने दुसरा विवाह करण्याचा अधिकार देतं, दोन मुलं देण्याचा अधिकार देतं, दोन मुलं झाल्यानंतर त्यांना नाव जर आपण दिलेलं आहे, संपत्तीचा वाटा दिलेला आहे, त्याचं आपण प्रतिज्ञापत्रामध्ये नाव का घेत नाही? निवडणुकीच्या दरम्यान त्या दोन मुलांचा उल्लेख का केलेला नाही? का परत आता हे दोन मुलं लपवण्यात आले? काय होतं? अ ते नका सांगू, मला हे सांगा पहिले, मला हे सांगा, त्यांनी केलं म्हणून तुम्ही केलं का?
आणि हे शेणखत तुम्ही शेणखत तुम्ही केलेलं चांगलं आणि समोरच्याने केलेलं चुकीचं हा कुठला न्याय आला? म्हणून तुम्ही बलात्कार करत सुटाल का? म्हणून तुम्ही बलात्कार करत सुटाल का गावामध्ये की राष्ट्रवादी जगामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठेही दुसऱ्या विवाहाचा प्रश्न येत नाही. काय बोलताय तुम्ही? शिवराव कुलकर्णी याच्यामध्ये कुठेही दुसऱ्या लग्नाचा संबंध या ठिकाणी आलेला नाहीये. अहो दोन दोन मुलांना जी तुम्ही नावं दिलेली आहेत त्या दोन मुलांचा उल्लेख कसा नाही होणार मला तुम्ही सांगा ना. मला तुम्ही सांगा तुम्ही या मी काही हे माझं म्हणणं नाही आहे. मग माझ्या पत्नीचं नाव मी पहिल्या प्रतिज्ञापत्रात विसरून गेलो आणि दुसऱ्या प्रतिज्ञापत्रामध्ये माझ्या पत्नीचं नाव दिलं. हे कोणत्या नियमामध्ये बसतं? माझ्या जवळ मोदीजींचं जे प्रतिज्ञापत्र आहे त्यात त्यांच्या पत्नीचं नाव आहे. पण मला एक सांगा की जगामध्ये बलात्कार पहिल्या प्रतिज्ञापत्रात नाव नव्हतं म्हणून धनंजय मुंडे का ऐका म्हणून धनंजय मुंडेंचा बलात्कार क्षम्य ठरतो का? धनंजय मुंडेंनी बलात्कार केला या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला असुरक्षित आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये क्वारंटाईन सेंटर पासून कोविड सेंटर पासून लहान मुलीपासून तर वृद्धांपर्यंत बलात्कार झाले आणि म्हणून हे बलात्कार जर तुम्ही क्षम्य ठरवत असाल तर मग तुम्हाला हा बलात्कार क्षम्यच ठरणार आहे. तुमच्या म्हणून बलात्कार होतात मग मुंडेंनी केला तर काय होईल अजून? एवढंच वक्तव्य तुमचं करायचं बाकी राहिलं? अहो कुठला युक्तिवाद करताय तुम्ही? या सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही हा युक्तिवाद करता? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना कळून प्यायले आपण त्यांचा अपमान रोज करता तुम्ही. तुमची महिला बाल कल्याण मंत्री एका पोलिसाला फडफड झापडा मारते थापडा मारते तिला धमक नाही राजीनामा घेण्याची. तुमची धमक नाही राजीनामा घेण्याची धमक नाही. तुमचे सगळे मंत्री भ्रष्ट सिद्ध होत आहेत. तुमची कोणाची धमक नाही. हे अत्यंत आणि पूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांच्यावरती अन्याय करण्यासारखं होईल. सगळ्यात मोठं काळीमा फासणारं प्रकरण आहे. बर बर मुद्दे कळलेले आहेत. एक आपण ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. अनेक मुद्द्यांविषयी बोललं जात आहे. गुन्हा अद्याप का दाखल केला गेला नाही त्या महिलेला, अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची सुरक्षा का दिली गेली नाही, असे अनेक प्रश्न आहेत. जीवाला धोका आहे असा आरोप त्या तक्रारदार महिलेनं आणि त्या महिलेच्या वकिलांनी देखील केलेला आहे. त्यामुळं हे प्रकरण आणखी गंभीर बनत जात आहे की काय असं सध्या तरी दिसत आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. ब्रेकनंतर ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.